नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। पक्षात राहून काही चित्रबाणी पक्षाची वाट लावली, अजित पवार यांची गयारामावर टीका। अजितदादा तुमचा टीआरपी आता घसरलाय, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचा अजितदादांना टोला। कोकण पट्ट्यातील पाणी मंगळवाड्यासह मराठवाड्यापर्यंत नेऊ, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर। विठ्ठल कारखान्याला 100 कोटी मिळतात, 35 गावच्या योजनेला का मिळत नाही, मरोडे येथील सभेत आमदार प्रशांत परिचारक यांचा खोचक प्रश्न। पंढरपूर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध, समाधान अवताडे यांचे प्रतिपादन। आणि काँग्रेसचे प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांची पंढरपूर शहरातील पदयात्रेला युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पक्षात राहून काही चित्रबाणी पक्षाची वाट लावल्याचे काम केले आहे, मात्र लहान माणूस पवार साहेबांच्या सोबत आहे तोपर्यंत कसलीच काळजी नसल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी मंगळ येथे राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारसभेत बोलताना केले। आमदार अजित पवार म्हणाले, भाजपावाले घाणेरडे राजकारण करत आहेत, पक्षात घेण्यासाठी ईडीच्या चौकशीची भीती घातली जाते, घोटाळ्याशी कसलाही संबंध असताना पवार साहेबांना नोटीस काढली, याचे परिणाम महाराष्ट्रभर उमटले, म्हणूनच आज पवार साहेबांबद्दल राज्यात सहानुभूतीची लाट आहे। खोटी आश्वासने देऊन भाजपा सेनेचे सरकार सत्तेवर आले, 1.5 लाखाच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना 3.5 लाख रुपये भरायला सांगत आहेत, कर्जमाफी कशी करायची असते हे सरकारने माझ्या काकांकडून शिकावे। पवार साहेबांनी डाळिंब द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले आहे, शेतकऱ्यांशी व शेतीशी सरकारमधील मंत्र्यांचा काही संबंध नाही। पाण्याच्या बाटलीला 20 रुपये मोजावे लागतात तर दुधाला 17 रुपये भाव दिला जातो, 5 वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाहीत, 45 वर्षात नव्हती तेवढी बेकारी या सरकारच्या काळात निर्माण झाली, या सरकारच्या काळात शेतकरी पहिल्यांदाच संपावर गेलाय, हे सरकारचे फार मोठे अपयश आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे, हे चित्र बदलायचे असेल तर सत्ता द्या, 3 महिन्यात 7-12 कोरा करून दाखवतो। नोटीस कुणाला भीती दाखवली जाते चौकशीची, कुणाला सांगितलं जातं की तुला मदत पाहिजे असेल तर आमच्या पक्षामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये तुमचं कुठं प्लॉट असेल तर आरक्षण टाकायची भाषा, अरे कसलं राजकारण आहे? युगपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, रयतेचं राज्य त्यांनी स्थापन केलं, 18 पगड जातीला बरोबर घेतलं, त्याच्यामध्ये मुस्लिम होते, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे बांधव होते, आणि हे मात्र आज एवढं मोठं सरकार एक माणूस मुस्लिम समाजाचं ते मंत्री राज्यमंत्री करू शकत नाही, अरे एवढा विश्वास का? राज्याच्या देशाच्या उभारणीमध्ये त्या समाजाचं योगदान नाही आहे, त्यांची महत्वाची भूमिका नाही आहे। आज का मंगळवाड्यामध्ये शांतता नांदते, आपण गुण्या गोविंदांनी सगळी जण राहतोय, जातीय सर्व काय म्हणून ते भेटतंय, परंतु ही मंडळी मात्र त्याच्यामध्ये अक्षरशः अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, त्या बँकेमध्ये मी पण डायरेक्टर होतो, बँकेचं त्यावेळेस डिपॉझिट होतं 11.5 हजार कोटी, आणि सांगतायच्या तोटा झाला, बँकेचा घोटाळा झाला 25 हजार कोटी, अरे 11.5 हजार कोटीची ठेव 25 हजार कोटीचा घोटाळा करता होईल? पटत का तुम्हाला? तरी पटली होती का? हे पद्धत आहे का? अरे माझ्या शेतकऱ्याकडे 3.5 लाख रुपये भरायला असते तर भाजपवाल्यांनो कशाला तुमच्या 1.5 लाखाकरता आम्ही तुमच्या तारात आलो असतो? काय कर्जमाफी कशी करायची माझ्या काकाला जाऊन विचारा, त्यांनी केली होती 71 हजार कोटीची कर्ज, परंतु यांना काही शेतकऱ्यांशी घेणं देणं नाहीये, शेतकऱ्यांना अक्षरशः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। ही कर्जमाफी 3-3, 3.5, 4 वर्ष कर्जमाफी, त्यांना काही घ्यायचंच नाही, निव्वळ घोषणा करायच्या। आता काय करायचं? एक तर तुम्ही आम्हाला 1.5 पट आधारभूत भाव दिला नाही, आमच्या डाळिंबाला
रोग आला केल्या त्याच्यामध्ये तुम्ही मदत केली ना. पवार साहेबांच्या काळात ज्या ज्या वेळेस माझा शेतकरी अडचणीत आला त्या त्या वेळेस पवार साहेबांनी माझ्या डाळिंबाच्या द्राक्षाच्या बागात जगवण्याच्या करता शेतकऱ्यांना टँकरनी पाणी घालायला पैसे दिले. त्याच्यामध्ये पवार साहेबांनी त्या संदर्भामध्ये लोकांची अडचण समजली, कर्जमाफी दिली, भाव चांगला दिला. मला तर एकदा म्हणले अजित, आता आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला सावकाराच्या दारामध्ये जायला लागू नये म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 2% व्याजाने कर्ज पुरवठा करायचा. मित्रांनो, आम्ही 2% व्याजाने कर्ज पुरवठा त्या ठिकाणी केला. मी तर माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटते, 0% व्याजाने कर्ज पुरवठा पीक कर्जाला 3 लाख रुपयापर्यंत. तुम्ही कधी तुमच्या पाहुण्या राहुल्यांना पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन विचारा. तुमच्या पलीकडेच राष्ट्रवादीत अजूनही न उभारी घेतलेले नेते अजित पवार हे मंगळवाराला भाषण करण्यासाठी येऊन गेले. काही दिवसापूर्वी शिवसेनेचे माजी नेते व सध्याचे राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे यांची गर्दी आणि अजित पवारांच्या सभेला गर्दी पाहिली तर फार मोठी तफावत होती. त्यातून एकच सांगावेसे वाटते की अजितदादा, तुमचा TRP आता घसरलाय, त्यामुळे आपण आता भाजपच्या सभेबद्दल व नेत्यांबद्दल बोलताना 10 वेळा विचार करूनच बोलावे असे चोख प्रत्युत्तर माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी एका पत्रकाद्वारे अजित पवारांना दिले आहे. प्राध्यापक ढोबळे म्हणाले, आज अश्रूंची झाली फुले हे नाटक घेऊन अजित पवार शिखर बँकेत केलेल्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी अनावर झालेले डोळ्यातील अश्रू पुसत मुंगड्यात आले आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याबद्दल वाईट बकट बोलले. काटेवाडीत वाढल्यामुळे महाराष्ट्रात काटे घेऊनच ते फिरत असतात. धनगर समाजाचे समंजस कर्तव्य नेतृत्व राम शिंदे यांच्यासारख्या चांगल्या नेत्याला संपत्तीच्या जोरावर कर्जत जामखेड मतदारसंघात कोलदांडा घालण्याचे पाप त्यांनी केले आहे. पवार साहेब सगळं जुळवून जाणतात आणि तुम्ही एका दिवसात एका शब्दात एका आवाजात सगळी रांगोळी मोडून टाकता हे अवघा महाराष्ट्र पाहतोय. आज ही यमाईचा तलाव आहे, भरपूर पाणी आहे आणि माझ्यावर बोलून सगळं पाणी खारट केलं. अजितदादा, मी जेव्हा बारामतीत येत होतो त्यावेळेला गाडीत डोकावून बोलताना मी पाहिले आहे. पवार साहेबांच्या पुतण्या म्हणून मी तुमचे लाड केले, सांभाळून घेतलं, त्यामुळे मला तुम्ही लहानच आहात. जर तुमच्याबद्दल मी तोंड उघडले तर अश्रू आवरण्याचा विषय राहणार नाही, हुंदका देखील आवरता येणार नाही असे ते म्हणाले. कोकण पट्ट्यातील पाणी मंगळ्यासह मराठवाड्यापर्यंत नेऊ असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांच्या प्रचारार्थ मारुती पटांगण मंगळवेढा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले की या भाजप शिवसेना सरकारने 14,000 शेतकऱ्यांचा बळी घेतला असून शेतकऱ्यांचे त्यांना काही देणे घेणे नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात सरकार अपयशी ठरले असून ग्रामीण भागातील विकासाच्या अनेक योजना या सरकारने बासनात गुंडाळल्या आहेत. केवळ योजनांची नावे बदलणे व विकासाच्या आकडेवारीचा खेळ मांडणे याच सरकारला धन्यता मानत आहे. महाराष्ट्राचा दुष्काळ कायमचा घालवायचा असेल तर कोकण पट्ट्यातील नद्यांचे पाणी उजनी धरणापर्यंत आणून मंगळवाड्यासह मराठवाड्याचा दुष्काळ सुद्धा कायमस्वरूप हटवण्यात येणे शक्य आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने साखर सम्राटाकडून बंद पाडले जातात. बंद पडलेल्या कारखान्यात खासगी साखर सम्राटाने खरेदी केल्यास तो नफ्यात जातो, याचे नफ्या तोट्याचे काय गणित आहे याचा उलगडा होणे आवश्यक आहे. मंगळवाड्याच्या 35 गावचा पाणी प्रश्न, मंगळवाड्याच्या MIDC जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ द्या असे आव्हान त्यांनी केले. जो टॅक्स केला गोळा केला जातो, ज्यांना नोकरी नाही त्यांच्यासाठी कोणाला माहिती आहे किती गोळा केला जातो? 22,000 कोटी जमा झाला, 22,000 कोटी हा जमा केला जातो. सध्या हा पैसा वापरला जात नाही, तारण ठेवण्यासाठी दिला जातो. मी इथल्या असणाऱ्या तरुणांना आवाहन करतोय की हा निधी इथल्या बेरोजगारांसाठी, हा निधी इथल्या असणाऱ्या बेरोजगारांसाठी, या निधीतून एकतर रोजगारी निर्माण करा, या निधीतून एकतर रोजगारी निर्माण करा आणि रोजगारी निर्माण करता येत नसेल तर त्याला निवारण्याचा भत्ता
निवाण्याचा भत्ता त्याला देण्यात यावा अशी असणारी या कायद्यामध्ये तरतूद आहे. नवीन काहीच नाही. ज्या पैशाचा विनियोग ज्याच्यासाठी झाला पाहिजे, ज्या निधीचा ज्या कामासाठी वापर झाला पाहिजे त्याच्यासाठी होत नाही, तो भलतीकडेच वापर केला जातोय. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या तरुण मित्रांना माझं असणारं आव्हान आहे की उद्या आपण वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं, दत्तात्रय यांच्या असणाऱ्या गॅस समोर गॅस सिलेंडरच्या बटन समोर आपण बटन दाबलं, यांना विजयी केला, महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आली, तर या 22 कोटीचं नियोजन करून इथल्या तरुणाच्या हाताला तरी काम मिळेल, नाही तर त्याला उदारनिर्वाहाचा भत्ता देता येईल एवढं बोलून आपण पुन्हा दत्तात्रयांना विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी, गत 5 वर्षात मी विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे 35 गावच्या योजनेला पैसे मिळत नसल्याचे सांगत आहेत. पण मला सर्वांच्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या विठ्ठल कारखान्याला 100 कोटी कसे मिळाले, असा खोचक प्रश्न आमदार प्रशांत परिचारक यांनी मरोडे तालुका मंगळवाडा येथे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित केला. आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की 2009 विधानसभा निवडणुकीत बाटलीभर नसल्याचा आरोप करणाऱ्यांनी 10 वर्षात रखडलेल्या कालव्यातून हुलजंदीपर्यंत देखील पाणी नेता आले नाही. तसेच 2009 व 2014 निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्यात त्यांनी किती वचन पूर्ण केले हे जरा तपासून बघा. निवडणुकीतील जाहीरनाम्यावर न बोलता सरकारवर बोलायचं, मोठ्या मालकांच्या वयाबद्दल बोलायचं, माजी मंत्री प्रदा लक्ष्मण ढोबळे यांच्याबद्दल एकेरी बोलायचं, शिवराळ काम या तालुक्यात सुरू आहे, विठ्ठलच्या उभारणीत औदुंबर अण्णाबरोबर सुधाकर पंत मालकांचे योगदान आहे, पुढे मतभेद झाले आणि ज्या औदुंबर अण्णाच्या पुढाकाने 50 कोटी रुपयांच्या ठेवी जिल्हा बँकेत असलेल्या कारखान्यावर 500 कोटीपेक्षा अधिक कर्ज करून ठेवले, पांडुरंग कारखान्याची रिकव्हरी आणि विठ्ठल कारखान्याची रिकव्हरी यात फरक आहे. एकाच जमिनीतील 2 भावाच्या 2 कारखाना जाणाऱ्या उसाच्या वजनात फरक आहे, यावर याचे उत्तर आमदार भालके यांनी द्यावे, त्यासाठी दामाजी चौकात यावे असे जाहीर आव्हान आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले. पंढरपूरला दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते, पण या तीर्थक्षेत्राचा विकास म्हणावा तसा झाला नाही. अजून या मतदारसंघाचे रस्ते, पाणी, वीज या समस्येसाठी झगडावे लागत आहे. तिसंगी तलावात पाणी सोडण्यासाठी दरवेळी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागतात. तालुक्यात MIDC चा प्रश्न सुटला नाही, त्यामुळे तरुणांमध्ये बेरोजगारी वाढून तरुण वर्ग व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. वारंवार भूलथापांच्या आश्वासनाला बळी पडून चुकीचा माणूस निवडला तर 5 वर्ष पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे मतदारांनी विचार करून मला एक वेळ संधी द्या, मी या मतदारसंघाचं नंदनवन करेन अशी ग्वाही समाधान अवताडे यांनी पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील प्रचारसभेत बोलताना दिली. ते म्हणाले, पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काय विकास केला हे जनतेला सांगण्यासाठी प्रतिस्पर्ध्याजवळ मुद्देच नाहीत, त्यामुळे एकमेकावर टीका करण्यातच ते धन्यता मानतात, मग्न आहेत. गेल्या वर्षी 100% धरण भरून पाण्याचे नियोजन झाले नाही. तालुक्यातल्या चाऱ्याचा प्रश्न असतानाही पंढरपूर तालुक्याचा चारा छावणी सुरू करता आला नाही, त्यामुळे नाकर्त्या लोकप्रतिनिधींना घरी बसून मला एक वेळ संधी द्या, मी माझा संसार उभा केला आहे, मला आता या मतदारसंघाचा संसार उभा करायचा आहे, जे 25 वर्षात या लोकप्रतिनिधींना जमले नाही ते मी 5 वर्षात करून दाखवेन असा विश्वास पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यांनी मतदारांना दिला आहे. पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर शहरात पदयात्रा काढण्यात आली. या प्रसंगी राजाराम सावंत, डॉक्टर राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड, दिलीप देवकुळे, शैलेश घोगरदरे, सागर कदम, वसंत गरंडे, अविनाश चव्हाण, बापू मस्के, युवराज मुसलुंबे, नाना घायाळ, महादेव कोरे, विठ्ठल काळुंगे, दत्तात्रय गायकवाड, डॉक्टर रविराज गायकवाड, रजाकभाई मोजावर, परमेश्वर घुले, संजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक जण कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून या पदयात्रेस सुरू करण्यात आली. ही पदयात्रा स्टेशन रोड मार्गे निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर पुढे सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक, बहादुरे चौक, नाथ चौक, तांबडा मारुती महाद्वार, कालिका देवी चौक, काळा मारुती चौफाळा या मार्गावरून हलगेच्या गजरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत पंढरपूर येथील युवक व महिला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पक्षात राहून काही चित्रबाणी पक्षाची वाट लावली, अजित पवार यांची गयारामावर टीका.
अजितदादा तुमचा टीआरपी आता घसरलाय, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचा अजितदादा नाटोला। कोकण पट्ट्यातील पाणी मंगळवाड्यासह मराठवाड्यापर्यंत नेऊ, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर। विठ्ठल कारखान्याला 100 कोटी मिळतात, 35 गावच्या योजनेला का मिळत नाही, मरोडे येथील सभेत आमदार प्रशांत परिचारक यांचा खोजक प्रश्न। पंढरपूर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध, समाधान अवताडे यांचे प्रतिपादन। आणि काँग्रेसचे प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांची पंढरपूर शहरातील पदयात्रेला युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।